झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे उभं आहे। त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका असणार आहे। आणि या संदर्भात आज लोकतांत्रिक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला परमिशन नाकारण्यात आली। त्याही संदर्भातली चर्चा आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी करू। कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमा भागाच्या संदर्भातली राज्याची जी भूमिका आहे ही तसुभरी मागे जाणार नाही। आपल्याला कल्पना आहे की कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी जतच्या 42 गावांच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय केला आणि 2000 कोटी रुपये हे त्याकरता दिलेले आहेत। आणि सीमा प्रश्न असो किंवा राज्यातला सीमा भाग असो, या दोन्हीच्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे गंभीर आहे। असं आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर हे सांगितलं की काही विविक्षित जे ट्वीट्स की जे मोठ्या प्रमाणात एक प्रकारे असंतोष तयार करणारे होते ते ट्वीट माझे नाहीत, हे चुकीचं हँडल आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करतो असं सांगितलेलं आहे। आम्ही जरूर माहिती घेऊ की त्याच्यावर नेमकी काय कारवाई झाली। आज कर्नाटक और महाराष्ट्र के सीमावर्ती भाग में जो कोई प्रश्न चल रहे हैं उसके ऊपर महाराष्ट्र एकीकरण समिति ने एक आंदोलन रखा था, लोकतांत्रिक आंदोलन था, किंतु कर्नाटक की सरकार ने उसको परमिशन नहीं दी। हमारे यहां से भी कुछ नेता वहां जाना चाहते थे, उनको भी परमिशन नहीं दी गई। तो हम जरूर इसके ऊपर कर्नाटक की सरकार से बात करेंगे, कर्नाटक के मुख्यमंत्री जी से भी बात करेंगे, क्योंकि दोनों राज्यों ने तय किया है कि आवाजाही पर कोई रोक नहीं है और शांतिपूर्ण अगर आंदोलन हो रहा है तो उसको भी रोकने का कोई कारण नहीं है। हम हमारे सीमावर्ती मराठी भाई बहन जो है उनके साथ हमारी सरकार खड़ी है। देखिए वहां के सीएम साहब ने गृहमंत्री जी के सामने स्पष्ट रूप से कहा है कि ये जो ट्वीट्स थे वो फेक हैंडल से किए गए हैं, वो उनके नहीं है, उनके ऊपर वो कार्रवाई भी करने वाले थे। क्या कार्रवाई हुई हम जरूर पता करेंगे। मुझे ऐसा लगता है मैंने इसका जवाब दे दिया है, जब फेक हैंडल है तो वो कैसे डिलीट करेंगे, उन्होंने उसकी कंप्लेंट दी है। अरे भाई अशोक चौहान कुछ भी आरोप लगा मैं थोड़े जवाब दूंगा, उसका जवाब तो उनको देना है। असं आहे की विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे ते या ठिकाणी कुठेतरी मला असं वाटतं की आत्मचिंतन करतायत आणि म्हणूनच आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे। खरं म्हणजे हा मोर्चा मी नॅनो मोर्चा म्हटला तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच काल एक प्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडिओ त्या मोर्चाचा व्हिडिओ दाखवून जो संजय राऊतांनी ट्विट केला त्यातनंच हे लक्षात येत आहे की त्यांचा मोर्चा नॅनो होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे।
आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे। हे होणारच आहे, याचं कारण असं आहे की एकतर मराठा मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तो मराठा समाजाचा मोर्चा होता। त्या मोर्चाला हीच मंडळी होती ज्यांनी मुका मोर्चा म्हणून अतिशय विभत्स अशा प्रकारे त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या पेपरमध्ये छापलं आणि आता पुन्हा तेच लोक त्याचा व्हिडिओ ट्विट करतात आणि मग नंतर मुजोरी करतात की एमबीएने तो मोर्चा काढला होता, आम्ही त्याच्यामध्ये होतो। त्यामुळे हे मराठा समाज सहन करणार नाही, असा कोणीही त्याचा राजकीय उपयोग करू नये, तो केला जातोय, त्यामुळे साहजिक मराठा समाज याबद्दल आक्रमक आहे। मी कालही सांगितलं की लोकायुक्त विधेयक कोण्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवून आणलेलं नाही। उद्या लोकायुक्त विधेयकामध्ये ते येत असतील तर आम्ही देखील येतो आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना देखील त्याच्यामध्ये आपण आणलेलं आहे, कारण केंद्रामध्ये ज्या तरतुदी पंतप्रधानांकरता केलेल्या आहेत तशाच तरतुदी माननीय अण्णा हजारेजींनी महाराष्ट्रात व्हाव्या म्हणून एक कमिटी होती, त्या कमिटीने माननीय अण्णा हजारे साहेबांच्या कमिटीने ज्या सूचना केल्या, जो ड्राफ्ट दिला, तो तंतोतंत ड्राफ्ट आम्ही या ठिकाणी मान्य केलाय, त्यामुळे कोणालाही नजरेसमोर ठेवून तो केलेला नाही। नाही, आमचा कुठलाही सामना नाहीये, कोणाही सोबत आमचा सामना नाहीये आणि सामना आम्ही वाचतही नाही, त्याच्यामुळे आम्हाला सामनाबद्दल काही माहिती नाही। देखिए, सीबीआय का या ईडी का सबसे ज्यादा दुरुपयोग तो पिछले समय हुआ है, उनकी सरकार में हुआ है। वो तो किस प्रकार से सीबीआय पे कब्जा करते थे और किस प्रकार से उसका काम करते सबने देखा है। मोदी जी की सरकार में कभी भी ईडी और सीबीआई का दुरुपयोग नहीं हुआ है और लोकपाल लोकायुक्त ये जो कानून हम तैयार कर रहे हैं ये तो इतना इंडिपेंडेंट हमने तैयार किया है कि इसमें किसी को Zoom on News मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।